मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली की मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार माजतो आणि त्यानंतर सर्वात जास्त फटका बसतो तो रेल्वेने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना. ट्रॅकवर साचलेलं पाणी असेल किंवा मग रेल्वेचं बिघडलेलं वेळापत्रक, यामुळे निश्चितच मुंबईकरांना बराच त्रास सहन करावा लागतो. आणि त्याच संदर्भात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुपुत्र अमित ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि महाव्यवस्थापकांची सुद्धा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी रेल्वेच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले, त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचा खोळंबलेला कारभार यामुळे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांकडून आपल्याला अपेक्षित अशी उत्तरं मिळाली नाहीत, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी अक्षरशः डोकं टेकलं आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाचा चाललेला गलथान कारभार यावर भाष्य करताना त्यांनी पुढच्या काही काळामध्ये तरी या सर्व व्यवस्था दुरुस्त होतील का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना विशेषतः महिलांची सुरक्षितता असेल, त्याचबरोबर रविवारी असणारा मेगा ब्लॉक, त्यामुळे सुद्धा रेल्वे प्रशासनाचा कारभार व्यवस्थित का चालत नाही, पावसामध्ये प्रत्येक वेळी ट्रॅकवर साचणारं पाणी असेल किंवा मग CCTV फक्त सुरक्षिततेसाठी पुरेसा नाही तर सुरक्षा रक्षकांची सुद्धा अधिक प्रमाणात नेमणूक करायला हवी, अशा पद्धतीच्या अनेक मागण्यांचं निवेदन त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलं. या दरम्यान त्यांनी आपल्या मागण्या रेल्वे अधिकाऱ्यांपुढे मांडल्या, मात्र रेल्वे प्रशासनाने त्यांना अपेक्षित असं उत्तर दिलं नाही, त्यामुळे निश्चितच अमित ठाकरेंची नाराजी यामध्ये दिसून आली. नेमकं काय घडलं आणि अमित ठाकरेंनी कशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या उत्तरावर आपलं डोकं टेकवलं ते पाहूयात. आणि कळवा लेवल क्रॉसिंग गेट जे आहे त्याच्यामध्ये जे साहेब आम्हाला स्पेसिफिक उत्तर द्या की बाबा 4 महिन्यानंतर गाड्या पंक्चर होतील, 2 महिन्यानंतर गाड्या पंक्चर होतील का 1 वर्षानंतर गाड्या पंक्चर होतील, आम्हाला बाकी तुमच्या प्रवचनामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. टाइम लिमिट आणि कधी होतील कसं करायचं हा तरी विचार करा की पुढचे 20-30 वर्ष तरी काही नाही झालं पाहिजे. बरोबर, मी तुम्हाला परत एकदा काही सांगतो की याच्यामध्ये असं आहे की आम्हाला व्हेरी स्पेसिफिक आन्सर फॉर यू. 4 महिने गाड्या पंक्चर होतील, 6 महिने 3 वर्षाभरात होतील, 2 वर्षात होतील, 3 वर्षात होतील, स्पेसिफिक उत्तर द्या. आम्हाला प्रवचन नको आणि तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे, आम्ही नाही येणार सॉल्व्ह करायला. आज अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी रेल्वेचे कोलमडलेलं वेळापत्रक याबाबत त्याचबरोबर अनेक मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाला निवेदन दिलंय, त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्य काळात रेल्वेचं कोलमडलेलं हे वेळापत्रक दुरुस्त होईल आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळेल अशीच अपेक्षा व्यक्त करूयात.